सोशल मीडियावर सराईतपणे मुसाफिरी करणाऱ्या सगळ्यांना सुवर्णाचा नमस्कार. टीव्हीवर तर तुम्ही मला बातम्या देताना बघताच, पण टीव्हीहून वेगळं सोशल मीडियावर काही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जागांविषयी, वेगवेगळ्या विषयांविषयी संवाद मला साधायचा आहे. दररोज आम्ही सगळेच अँकर तुमच्याशी बोलतो आहोत, आणि तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पोहोचवता की कुठल्या विषयावर संवाद तुम्हाला हवा आहे. लोकसभा निवडणुका 2024 या कशा अर्थाने वेगळ्या आहेत, काय काय वेगळे पण आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहे, या सगळ्याविषयी आज मला बोलायचं आहे. आणि त्याकरता पत्रकार, राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख सर माझ्या सोबत आहेत. रवी सरांशी आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. रवी सर, आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आता अगदी 2-3 दिवसांवर पहिल्या टप्प्याचं मतदान आलंय आणि सगळ्या विशेष जागा ज्या आहेत त्या विदर्भातल्या आहेत. भाजपने, महायुतीने प्रचाराचा धडाका लावलेला आहे. आज तर पंतप्रधानांची सभा पण होती, पण त्या तुलनेमध्ये मविया तयारीत दिसत नाही, मोठ्या नेत्यांच्या सभा आणि त्याच्या डेट्स अजून समोर आलेल्या नाही. सगळ्यात आधी तर प्रश्न हा आहे की तुम्ही या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराकडे कसं बघता? महाराष्ट्रातल्या अगदी काही मोजक्या मतदारसंघांमध्ये हा पहिला टप्पा पार पडतोय 26 एप्रिलला. साधारणपणे महाराष्ट्रात कधीही 5 टप्प्यामध्ये आजपर्यंत कधी मतदान झालं नाही. 2-3 टप्प्याची सवय लोकांना आहे लोकसभेला, तर आता हा पहिला टप्पा आहे. यात अगदी मोजके म्हणजे भंडारा, गोंदिया, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली असे मतदारसंघ आहेत. तर यामध्ये अर्थातच भारतीय जनता पार्टीनी अतिशय ताकद लावण्याचं कारण असं की त्यांना विदर्भावर संपूर्ण नियंत्रण हवं असतं. जेव्हा विदर्भावर नियंत्रण मिळतं तेव्हा महाराष्ट्रावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. ही काँग्रेसपासूनची जुनी पद्धत आहे. त्यामुळं विदर्भ कुठल्याही परिस्थितीत एकही मतदारसंघ सोडायचा नाही असा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे. त्यामुळं प्रचारात साहजिकच त्यांची आघाडी दिसते. तर आता इथे कशी लढत होते, येत्या काही दिवसात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे. परंतु एक मात्र दिसतंय की भारतीय जनता पार्टीने खूप आघाडी घेतली आहे प्रचारामध्ये. आज पंतप्रधान मोदींची सभा तिथे झाली, गृहमंत्री अमित शहा तिकडे आहेत, म्हणजे ते येतच आहेत, आणि एक दौराही होऊन गेला आहे. परत योगी आदित्यनाथ आहेत. याच्यावरून एक लक्षात येत की येतंय की भाजपासाठी हा भाग अतिशय महत्वाचा आहे. हा स्वर खरं सर, मुळातच हा विषय यासाठी घेतलाय लोकसभा निवडणुकीचं वेगळेपण 2024 च्या, कारण खूप वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला बघायला मिळतात. एकतर 2 पक्ष विभागले गेले आणि आता लोकसभेला सामोरे जात आहेत ते दोन्ही पक्ष. काही महायुतीत सहभागी झाले, महाविकास आघाडी निर्माण झालेली आपण बघितली, म्हणजे हे वर्षच खूप हॅपनिंग होतं, पॉलिटिकल घडामोडी खूप साऱ्या घडल्या. तर तुम्हाला हा पूर्ण वर्षाचा टप्पा बघितल्यानंतर काय वाटतं की कशी वेगळी वाटते ही निवडणूक लोकसभेची किंवा येणाऱ्या निवडणुका? भारतीय जनता पार्टीला तिसरी टर्म हवी आहे देशाचं नेतृत्व करण्याची. त्यासाठी त्यांनी अतिशय फार आधीपासून पावलं टाकलेली आहेत. अतिशय कल्पकतेने त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून घेतलेला आहे. प्रचारामध्ये त्यांनी वेगवेगळी आयुधं वापरलेली आहेत. तर त्यांची पावलं ही तिसरी टर्म कशी करून मिळाली पाहिजे याकडे आहेत. त्यासाठी निश्चित धोरणं आहेत, त्यासाठी निश्चित त्यांच्या काही योजना आहेत. इतर पक्ष एकीसाठी झगडत असताना की आपण एकत्र येऊ एकत्र येऊ, आपलं एकत्र येणं कसं असेल, आपण जागा किती वाटून घ्यायच्या, आजही आपण पाहतो की विरोधकांच्या आघाडीला काही ठिकाणी अडचणी आहेत. तशा त्या यांच्याकडे आहेत, असं नाही आहे की एकाच बाजूला फक्त अडचण आहे. पण तरीही भारतीय जनता पार्टी एक पार्टीचं म्हणून जर विचार केला तर त्यांच्या योजना ह्या कागदावर आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी अतिशय परफेक्ट राबवत आहेत. अर्थात याला जनमानसातून कसा प्रतिसाद मिळतो याच्यावरच ह्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. विदर्भातले उमेदवार त्यांनी पटापट जाहीर करून टाकले, त्यांचं बहुधा ते आधीच ठरलं होतं. इतर पक्षासारखं तिथे काही गडबड झालीच नाही. आपल्याला कुठल्या जागा लढवायच्या आहेत याचाही निर्णय त्यांचा अतिशय पक्का होता. त्यामुळे लोकांचा विरोध आहे का, विरोधातल्या आपल्या सोबत असलेल्या काही सहयोगी पक्षांचा विरोध आहे का, याचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाही. उदाहरणार्थ अमरावती सारखी जागा जिथे अनेकांना असं वाटत होतं की नवनीत राणा यांना तिकीट भाजप देणार नाही, त्याऐवजी दुसरं कोणीतरी येईल,
परंतु काहीही हो आमच्या उमेदवार ह्या नवनीत राणाच असतील असं त्यांनी निक्षून सांगितलं, तसं त्यांना उमेदवारी देऊन टाकली. रामटेकला शिवसेनेचे कृपाल तुमाने इतक्या राजकीय संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत आले, परंतु तिथेही शिंदे गटाला मुख्यमंत्र्यांना तिथे आपला कृपाल तुमानेंना उमेदवारी कायम ठेवता आली नाही. तिथे राजू पारवेंना काँग्रेसमधून घेण्यात आलं, ताबडतोब उमेदवारी दिली. भंडारा गोंदियामध्येही त्यांचे विद्यमान खासदार त्यांनी कायम करून टाकले. गडचिरोलीमध्ये तीच उमेदवारी कायम केली अशोक नेत्यांची. फक्त त्यांनी चंद्रपूरमध्ये जिथं हंसराज आहिर सातत्याने पूर्वी जिंकलेले आहेत, त्यांनी फक्त मागची निवडणूक हरलेले आहेत, तिथे मात्र त्यांनी अतिशय धोरणात्मक पाऊल टाकलं. आणि सुधीर मुनगंटीवार ज्यांनी प्रदीर्घ काळ विधानसभेत भाजपच्या म्हणजे बाजू लढवून लढवलेली आहे, मंत्री आहेत, तरीही त्यांना मैदानात उतरवलं. याच्यावर ना हे जे कॅल्क्युलेटेड म्हणतो ना आपण, एक जाणीवपूर्वक घेतलेली जोखीम म्हणतो आपण, हे भाजपने अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग करून केलंय हे लक्षात येत आहे. अर्थात याचं प्रत्यक्ष किती सक्सेस रेशो आपण म्हणतो त्याला, की यशाचं रूपांतर ह्याच्यात यशात किती रूपांतर करता येईल ते मात्र पाहावं लागेल. कारण लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा थांग पत्ता इतक्या सहजासहजी लागत नाही. लोक अतिशय व्यवस्थित बोलतात आणि बऱ्याचदा ते काय बोलतात आणि बल करतात भलतच असंही अलीकडे काही वेळा दिसून आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला परत हेच म्हणता येईल की इतर पक्षांच्या तुलनेमध्ये भाजपाची तयारी ही उठून दिसते. तुम्ही जसं सुरुवात करतानाच म्हणालात की तिसरी टर्म हवीच आहे भाजपाला, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच हे जाहीर केलंय की 400 पार यावेळेला जायचं. मग असं म्हटल्यानंतर आणि अशी जर असा जर ध्यास असेल तर मग महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदेची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही ड्रॅग झाली जागावाटपादरम्यान, किंवा सगळ्याच मुद्द्यांवर ती ड्रॅग होत चाललेली दिसली की भाजपचं वर्चस्व राहिलं, दिल्लीत सगळे निर्णय होणार आणि मग इथे थोडीफार ऍडजस्टमेंट शिंदेंना आणि अजित पवारांना करावी लागली. हो, भाजपचं धोरण या राजकीय खेळ्या बघितल्यानंतर असं दिसतंय की महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार असो, आम्ही दुय्यम भूमिका घेतली, उपमुख्यमंत्रीपद घेतलं. मुख्यमंत्रीपद आम्ही आमच्याकडे आलेल्या शिंदे गटाचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना दिलं. आम्ही अजित पवारांनाही सोबत घेतलं, परंतु आम्ही आमचं अधिकार कुठल्याही याच्यावर फार गाजवला नाही. आम्हाला हेच हवं तेच हवं आम्ही बोललो नाही. आम्ही सरकार स्थापनेच्या वेळी त्याग केलेला आहे. आता लोकसभेमध्ये त्यांचे सर्वाधिक खासदार आहेत महाराष्ट्रातून तरी किमान, तरीही त्यांच्या जागा जेवढ्या सन्मानपूर्वक ठेवता येतील तेवढ्या ठेवू, परंतु काही ठिकाणी आम्हाला अधिकार हवाच आणि तो गाजवणार असं त्यांनी ठरवून हे प्लॅनिंग केलं. आणि त्यांनी तिथे उमेदवार स्वतःचे सोबत म्हणजे हट्टाने घेतले की आम्हाला इथे आमचाच उमेदवार हवा आहे, किंवा तुमचा उमेदवार आम्हाला नको आहे, कारण तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, सर्वे रिपोर्ट काय सांगतोय वगैरे असं आपण जे पाहतोय. तर भारतीय जनता पक्षाला तिथे जरा जास्त हे मिळालेलं आहे असं, म्हणजे त्यांना अपर हँड म्हणतो आपण. हा, तर त्यांनी घेतला, हट्टाने घेतला. यातून एक दिसून येतं की त्यांनी त्यांची जी राजकीय स्थित्यंतराची जी काही आपण किंमत म्हणतो त्याचं मूल्य म्हणतो ते त्यांनी बरोबर वसूल केलेलं आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये. तर हे एका अर्थाने असंही म्हणता येईल की त्यांनी मोठ्या भावाची भूमिका असतानाही काही वेळेला दुय्यम भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांनी केलेल्या त्यागाचं हे ते एक प्रकारे परतफेड मागत होते. आणि दुसरीकडे टीका करताना असंही म्हणता येईल की जेवढे खासदार शिंदेंकडे होते तेवढे खासदार शिंदे तेवढ्या खासदारांना शिंदे तिकीट देऊ शकत नाहीत. त्यातल्या काही लोकांना त्यांना वगळावं लागलेलं आहे, बदलावं लागलेलं आहे. उदाहरणार्थ विदर्भाचंच बोलतोय आपण आज, तर यवतमाळ वाशिममध्ये त्यांना उमेदवार बदलावा लागला. तिथे भावना गोळीनं ते उमेदवारी देऊ शकले नाहीत. कृपाल तुमानेंना रामटेकमधून उमेदवारी देऊ शकले नाहीत. किंवा अजित पवार गटाचं तर पश्चिम आपलं त्या भागामध्ये फार नगण्य स्थान असल्यामुळं अर्थातच तिथे त्यांना काही फारच त्यांना देता आलेलं नाही. पण त्याच्यात दोन्ही अर्थ निघतात. एक, भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही केलेला त्याग आहे, आम्हाला तुम्ही जास्त दिला पाहिजे. आणि दुसरीकडे त्यांच्या टीकाकारांना असं म्हणता येईल की तुम्ही बोला म्हणजे सोबत जरी असलात तरी जे स्थान तुम्ही शिंदे गटाला आणि अजित पवारांना द्यायला पाहिजे होतं ते तुम्ही त्यांना नाकारलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यात थोडासा वरचढपणा दाखवलेला आहे. असे दोन्ही अर्थ यात निघतात. पण रवी सर, सर्व्हेचा मुद्दा पुढे केला जातोय,
अनेक शिंदेचे खासदार आहेत ज्यांना बदललं गेलंय पुन्हा उमेदवारी. म्हणजे तुम्ही यवतमाळ वाशिमचा विषय काढलात, 5 वेळा भावना गवळी खासदार होत्या, कृपाल तुमाने, हेमंत गोडसेंचं अजून काही ठरत नाहीये, म्हणजे अनेकांचे, इव्हन हेमंत पाटील सुद्धा. तर असे खासदार फसवले, मग ही जबाबदारी कुणाची? आता तिथून जो व्यक्ती दिलेला आहे त्याला निवडून आणणं 100%, कारण भाजप स्वतःच म्हणते की 40 पुढे जायचंय महाराष्ट्रात. 40 पुढे जायचं त्यासाठीच तर मला वाटते भाजपचं हे प्लॅनिंग आहे. त्यांनी जे सर्वे करून घेतलेत त्याचा ते पुरेपूर आधार घेत आहेत. ते म्हणतायत की तुम्ही जो उमेदवार आम्हाला सुचवताय तो उमेदवार आज विनिंग पोझिशन मध्ये नाही आहे, तो जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे, त्यामुळे तो तुम्ही बदललाच पाहिजे. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळींची उमेदवारी. भावना गवळींना तिथले स्थानिक काही आमदार सहकार्य करण्यास तयार नाहीत. त्यांचं आणि काही आमदारांचं अजिबात पटत नाही. म्हणजे अलीकडेच दिवंगत झालेले राजेंद्र कुमार पाटणी आणि सध्या विद्यमान मंत्री असलेले संजय राठोड, या दोघांशी त्यांचे सूर कधीच जुळले नाही. म्हणजे संजय राठोड तर माझी माहिती अशी आहे की त्यांनी तर अटच घातली होती की तुम्ही उमेदवार बदला तर मी मेहनत करेन, अन्यथा मी मदतच करणार नाही, कारण त्यांचं आपापसामध्ये प्रचंड वितुष्ट आहे. आणि संजय राठोडांना नाराज करणं हे भारतीय जनता पार्टीला किंवा ह्या महायुतीला परवडणार नाही, कारण संजय राठोडांच्या मागे त्यांच्या समाजाचा मोठा जनाधार आहे, बंजारा समाजाचा, आणि त्यांची जर एक गठ्ठा मत हवी असतील तर त्यांचं ऐकणं भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला भागच होतं. तर हा असे जे काही त्याला वेगवेगळे पदर असतात, वेगवेगळे अंतर्गत कंगोरे असतात, तर ते बरोबर ते मॅच केले जात आहेत. रामटेकमध्ये अर्थातच भाजपचं संघटन आहे, कारण नागपूरला लागून आहे, नागपूरची पूर्ण ताकद ते लक्ष ठेवू शकतात, म्हणून त्यांनी तिथे हट्ट धरला. कृपाल तुम्हाला नको, त्यांची अडचण आहे, म्हणून त्यांनी तो बदलायलाच लावला. तर हे जे 40 जागांचं आपण बोलतोय, 40 जागा मिळवण्यासाठी काय काय प्लॅनिंग करावं लागतं हे त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करूनच आपला जो एक वर्चस्मा दाखवलेला आहे या यादीवर सुद्धा, की आम्ही सांगतो ते ऐका, हे चालणार नाही. मला वाटतं दिल्लीची लाईन आहे ती, आणि दिल्लीत सत्ता आणण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते भारतीय जनता पार्टी करते आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. सर, पण मग याच्या 2 गोष्टी होत आहेत. एक तर काही नवे चेहरे, नवी नावं जी फक्त आपण काम करताना ऐकलेली आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ऐकलेली आहेत, अशी नावं काही आपण बघतोय. आता अर्चना पाटील असेल किंवा बाबूराव असतील, तर अशी काही नावं जी नव्यानं समोर आली अचानकपणे, म्हणजे अपेक्षित होती 4-5 नावं, त्याच्या ऐवजी अजूनच वेगळं कोणतं तरी नाव समोर आलं, तर हे सुद्धा कॅल्क्युलेशन वाटतं का, काय म्हणायचं याला, अपरिहार्यता म्हणायची की नाहीये कोणी असं? आपण जर पत्रकारितेच्या दृष्टीने बघितलं तर काही मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवार तयार न करणं हे त्या त्या पक्षाचं अपयश असतं. हा आपला जर्नलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. पण दुसरी बाजू अशी आहे की तिथे समजा सक्षम उमेदवारच नाही तर मग त्यातल्या त्यात सन्मानजनक फाईट व्हावी याच्यासाठी चांगला उमेदवार कुठला असावा. म्हणजे आता उस्मानाबादचं उदाहरण, उस्मानाबाद आपण जाणीवपूर्वक शब्दप्रयोग का करतो तर अजूनही निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये धाराशिव लोकसभा असं म्हटलेलं नाही आहे, ते त्याला उस्मानाबादच म्हणतात, म्हणून आपल्याला लोकसभा मतदारसंघ उस्मानाबादच म्हणावा लागेल. तर त्या जिल्ह्यामध्ये भाजपचं संघटन हे लोकसभा जिंकण्या इतपत मजबूत नाही, कारण भाजपने ती जागा गेल्या कित्येक वर्षात लढवलेली नाही. तिथे कायम शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होत आलेली आहे आजपर्यंत. तर त्या मतदारसंघामध्ये भाजपकडे उमेदवार होता, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तिथे राणा जगजितसिंग पाटील यांना गळ पण घातली होती, परंतु राणा जगजितसिंग पाटील यांना उस्मानाबादचं तुळजापूर विधानसभेचं नेतृत्व जास्त करायला आवडतं, त्यासाठी ते कायम म्हणजे त्यासाठी मेहनत घेत असतात, त्यामुळे त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे सपशेल नकार दिला की मी लोकसभेला उभं राहू इच्छित नाही. आणि दुसरी अट अशी होती की तुम्हाला उभं राहावं लागेल, परंतु तुम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभं राहावं लागेल, कारण जागेची वाटणी करत असताना ही जागा अजित पवार गटाला गेली आहे. तेही होणं शक्य नव्हतं, कारण ते राष्ट्रवादी सोडून आलेले आहेत. त्यामुळं दुसरा उमेदवार पाहावा तर त्याची निवडून येण्याची क्षमता दिसत नव्हती. आणि भारतीय जनता पार्टीने मग शेवटी असा बहुतेक आपला जो म्हणतो ना मोठा भाऊ म्हणून अधिकार गाजवायचं ठरवलेलं दिसत आहे, त्यांनी पर्याय काय काढला की राणा जगजितसिंग पाटील यांचं संघटन कार्य
मजबूत आहे आणि त्यांना भाजपच्या जिल्हा युनिटची बऱ्यापैकी साथ मिळते आहे, तर मग चला आपण त्यांच्या मिसेसनंच तिकीट देऊया. मग त्यांच्या मिसेस ह्या काही कमळाच्या चिन्हावर लढवू शकत नव्हत्या, कारण ही जागा अजित पवारांच्या गटाला गेली होती. त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही अजित पवार गटामध्ये प्रवेश करा, आणि त्यांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला. राष्ट्रवादीचं त्यांना चिन्ह घड्याळाचं त्याला आता मिळेल, त्या लढतील. तर ही एक तडजोड आहे आणि याला दोन्ही बाजू आहेत, ज्या मी आता स्पष्ट करून सांगितल्या की एकीकडे सक्षम उमेदवाराची वानवा असणं आणि दुसरीकडे ही एक प्रकारची मजबुरी असणं की पर्यायच नव्हता, त्यामुळे हे त्यांनी केलंय. हिंगोलीत तसंच झालं. हिंगोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला की विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तुम्ही उमेदवारी देऊ नका, आम्ही त्यांचं काम करणार नाही. त्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आणि त्यांनी शेवटी मग तिथलंही तिकीट बदललं आणि तिथे बाबूराव ते कदम कोळीकर पाटील त्यांना दिला, तिथे तोही बदल झाला. हे दोन बदल त्यांना करावेच लागले. पण मग याचा या हे सगळं जे चित्र बघायला मिळतं त्याच्यात एक सूर असा पण उमटतो की शिवसेनेला दाबण्याकरता किंवा येत्या काळामध्ये शिवसेनेचे जास्त खासदार नकोत अशी काही भाजपची खेळी आहे का, दाबण्याचा प्रयत्न शिवसेनेला आहे का, तर त्याच्याविषयी काय सांगाल? कारण सरते शेवटी शिंदे आणि शिंदेचे सगळे समर्थक पदाधिकारी हे अस्वस्थ व्हायला नकोत महायुती आहे म्हटल्यावर. असं आहे सुवर्ण की राजकारण शेवटी कुठलाही पक्ष हे वर्चस्व मिळवण्यासाठी करतो आणि कुठल्याही पक्षाला असं वाटणं स्वाभाविक आहे की त्या त्या राज्यामध्ये आपला एक हाती अंबल असावा, आपल्याच पक्षाचं पूर्ण वर्चस्व असावं. भारतीय जनता पार्टीला हे वाटणं स्वाभाविक आहे, तेच काँग्रेसला वाटू शकतं, तेच शिवसेनेला वाटू शकतं. आज भाजपची चलती आहे कारण त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, त्यांनी राज्यातली सत्ता आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं ते साहजिकच अशी भूमिका बजावत आहेत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचा वर्चस्व हवा आहे. तर त्यामध्ये अडथळा त्यांचा सगळ्यात मोठा शिवसेना होता. त्यामुळं मागच्या 2 वर्षाचा इतिहास जरा 3 वर्षाचा म्हणजे 2019ला जेव्हा सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून जर हळूहळू आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची पावलं ही अशीच पडत होती की महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमचं वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि हिंदुत्वाच्या नावावर एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये असावा तो म्हणजे भाजपा. यासाठी त्यांनी काय राजकीय ज्या खेळ्या आपण म्हणतो ज्या पुस्तकात किंवा पुस्तकाच्या बाहेर असतात त्या सगळ्या प्रकारच्या खेळ्या केल्या आणि भविष्यात सुद्धा याच पक्षाला वर्चस्व मिळवायचा आहे हे तर उघड आहे. परंतु आज त्यांची अडचण अशी आहे की त्यांना एकट्याला हे सगळं साध्य होत नाही आहे कारण त्यांच्या समोर तगडे प्रतिस्पर्धी आहेत. म्हणून आज गरज म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आहेत, त्यांचीही गरज आहे यांचीही गरज आहे. आज त्यांना राष्ट्रवादी फोडल्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्यांच्या लक्षात येत होतं की एकनाथ शिंदे गट हा ओरिजिनल शिवसेनेचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्रामध्ये जनमतामध्ये फूट पाडू शकत नाही, त्याला त्याच्या मर्यादा आहेत. हे जेव्हा भारतीय जनता पार्टीला कळलं तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीत फूट पाडली. ही त्यांची मजबुरी आहे आणि त्यांचा हाच प्रयत्न असणं स्वाभाविक आहे की हे दोन्ही पक्ष हळूहळू जर कमकुवत झाले तर मग आपण ती जी स्पेस तयार होते जागा तयार होते त्याच्यावर आपण कब्जा करू आणि महाराष्ट्रामध्ये एक अशी ताकद उभी करू की आपणच एकमेव हिंदुत्व म्हणून एक पक्ष चालवतोय आणि आपलंच वर्चस्व राहायला पाहिजे. अर्थात हे सगळं करत असताना जनतेला हे किती पटतंय आणि त्याचं प्रतिबिंब कसं लोकांमधून उमटतंय याच्यावर खूप काय अवलंबून आहे. कारण कुणाला काय वाटतंय आणि जनतेला काय वाटतंय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तोच फरक ही निवडणूक दाखवून देत असते सुवर्ण. आणि हीच निवडणूक आता दाखवून देईल की ह्या ज्या सगळ्या खेळ्या आहेत ह्या आम्हाला मान्य आहेत की नाही आहेत. बरोबर आहे सर. या निवडणुकीमध्ये हे सुद्धा बघायला मिळत आहे की 2 पक्षांचे 4 झाले, त्यामुळे आता एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती. मग अनेकदा म्हणजे अनेक ठिकाणी अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये असं दिसतंय की अनेक आमदारांना विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. बहुतांश म्हणजे सगळेच पक्ष मवियातले काय किंवा महायुतीतले काय ही रणनीतीचा भाग वाटतो तुम्हाला का, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अपरिहार्यता, नेतृत्वच तयार झालं नाही, निर्माण केलं नाही. अगदी बरोबर आहे. दुसरा भाग जो सांगितला तोच अगदी बरोबर आहे कारण पर्यायी उमेदवारच तयार केले गेले नाहीत ना. आता चंद्रपूरमध्ये हंसराज आहेत बऱ्याचदा निवडून आले पण हंसराज आहेर मागच्या वेळी पडले. तर मला असं वाटतं की तो जो काही सर्वे झाला असेल किंवा पक्षाचं त्याचं त्यांचं त्यांचं नेटवर्क आहे त्यांच्या लक्षात आलं की तिथे हंसराज आहेर पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत कारण समोर
धानोरकर ते जे काँग्रेसचे एकमेव खासदार होते महाराष्ट्रातले मागच्या वेळी ते वारले आता, तर त्यांच्या पत्नी उभ्या राहणार आहेत, साहजिकच त्यांच्या पत्नीला सहानुभूती मिळणार आहे. तर हंसराज अहिर जर समजा सक्षम उमेदवार म्हणून तिथे सिद्ध होऊ शकणार नसतील तर आपल्याकडे पर्याय काय? तर पर्याय आहे फक्त जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, जिल्ह्यात पूर्णपणे ज्यांचं नेटवर्क आहे असे सुधीर मुनगंटीवार, ही त्यांची अडचण होती. अशीच अडचण अनेक मतदारसंघांमध्ये आहे, कारण अतिशय व्यवस्थितपणे नेतृत्व विकसित करणं, एक पर्यायी सक्षम उमेदवार उभा करणं हे केवळ भाजपला नाही तर अनेकांनाही ते जमलेलं नाही आहे. याची कारणं वेगळी आहेत, मला वाटते कुठल्या तरी एका वेगळ्या चर्चेच्या निमित्ताने आपण हा विषय पुन्हा घेऊ. म्हणून आज असं दिसतंय, आज असं दिसतंय की अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना सांगण्यात आलं की तुम्ही निवडणूक लढवा. अशी चर्चा होती की भारतीय जनता पार्टी केवळ मुनगंटीवार नाही, आणखी काही मंत्र्यांना उतरवण्याच्या तयारीत आहे, मग ते उत्तर महाराष्ट्र असो किंवा इतर भाग असो. परंतु बऱ्याचशा मंत्र्यांनी दिल्लीला जाणं म्हणजे मोठी शिक्षा आहे असं समजून काही खटपटी वगैरे केल्या असतील की नको बाबा ती लोकसभेची निवडणूक, म्हणून त्यांची नावं दिसत नाही आहेत यादीमध्ये अजून. पण काही आमदारांची मात्र प्रकर्षाने दिसत आहेत, कारण त्यांना असं वाटतं की या आमदारांना तिकीट दिलं तर किमान त्यांच्या नेटवर्कचा काहीतरी फायदा होईल. म्हणूनच हा उद्देश आहे की जास्तीत जास्त विनिंग पॉसिबिलिटी वाढवणं, जिंकण्याची शक्यता वाढवणं. बाकी काय खरं तर सर, पहिल्या टप्प्याच्या मतदानाचा परिणाम किंवा प्रचार साधारण कसा असेल आणि त्याचा मतदानावर परिणाम, या सगळ्याने सुरुवात केली आपण, पण वेगवेगळे विषय चर्चेत आले. आता दोन अजून महत्वाचे विषय आहेत या सगळ्याशी निगडीतच आहेत, ते विचारते आणि मग थांबते. एक तर छगन भुजबळांचा मुद्दा, खूप चर्चा झाली मोठ्या प्रमाणात की हेमंत गोडसेंऐवजी तिथे कोण, तर मग ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा जाईल आणि छगन भुजबळांना उभं करायचं आणि भाजप त्याला खूप फॉर आहे की छगन भुजबळांना उभं करा, तर हा सुद्धा त्यांना केंद्रात पाठवणं हा एक रणनीतीचा भाग आहे का? असं आहे की मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा हा निर्णय त्यांनी त्यांच्या पातळीवर ठरवलेला आहे की नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी द्यायची, कारण स्वतः भुजबळांनी हे कबूल केलं एकदा नव्हे दोनदा प्रसारमाध्यमांशी बोलताना की मी उमेदवारी मागितली नव्हती, मी अपेक्षाही व्यक्त केली नव्हती, परंतु मला असं सांगण्यात आलंय की तुमचं नाव दिल्लीवरनं फिक्स झालेलं, फायनल झालेलं आहे, त्यामुळे मला ही निवडणूक लढवावी लागेल. याचा अर्थ असा की भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप सिनियर वरिष्ठ नेते आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रदीर्घ काळ त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे, त्याला खूप बारकावे माहिती आहेत सगळे सरकारी कामकाजाची. तिसरी गोष्ट, ओबीसीचं नेतृत्व ते करतायत, त्याच्यामुळं काय की महाराष्ट्रामध्ये जो जनाधार आहे तो जनाधार वाढावा आणि ओबीसीना असं वाटावं की कुठेतरी आमचं राजकारण करणारी एक व्यक्ती तुम्ही त्याला कुठेतरी प्रतिनिधित्व देत आहे, त्याचा एक मेसेज भाजपला द्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून भारतीय जनता पार्टीने हेमंत गोडसेंची उमेदवारी शिंदे सेना किती आग्रह धरत असली तरी अजून जाहीर होऊ दिलेली नाही, असंच म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणून सारखं भुजबळांचं नाव येत आहे आणि त्याच्यामुळे, आणि कसं असतं जसं एक वरिष्ठ नेते आताच म्हणाले की एक जागा जर थांबली तर त्याचा परिणाम दुसऱ्या दोन तीन जागांवर होतो, त्यामुळं अजून साताऱ्याची जागा जाहीर झालेली नाही. तर असं हे सगळं त्रांगडं आहे. आणि एकच शेवटचा प्रश्न की प्रतिक्रिया आणि प्रचारामध्ये जेवढा जोर असायला हवा तेवढा महाविकास आघाडीकडनं काही दिसत नाहीये, म्हणजे तुल्यबळ लढती देणं असं काही चित्र आता महाराष्ट्रात दिसत नाही की महाविकास आघाडी खूप मोठं आव्हान निर्माण करेल, असं तुम्हाला पण वाटतं का? असं साधारण चित्र जे आहे ते एका बाजूला महायुती आणि ती थोडीशी वरचढच आहे, महाविकास आघाडी थोडं फोकस नाहीयेत, काँग्रेस स्वतःच्याच नादात, शिवसेना स्वतःला सावरत सांभाळत, असं सगळं चित्र आहे का? बरोबर आहे, महाविकास आघाडीचं थोडस कमी दिसतंय महायुतीपेक्षा. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये एकतर तीन मोठे पक्ष आहेत, काँग्रेस आज जरी संख्याबळाच्या तुलनेमध्ये कमी दिसत असलं तरी काँग्रेस पार्टीचा जो विस्तार आणि त्याची संघटन कार्य आहे ते मोठं आहे, म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यातच काय तालुका तालुक्यात त्यांचे लोक आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक विभागात मिळाल्या पाहिजेत. शिवसेनेची अपेक्षा अशी आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सेनेची, की मागच्या वेळेला आम्ही एवढ्या जागा जिंकल्या होत्या 18, आम्ही 23 जागा लढवल्या होत्या, तर आम्हाला तेवढ्याच जागा परत मिळाल्या पाहिजेत, ही त्यांची जिद्द आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते स्वतः शरद पवार यांनाही असं वाटतं की माझी ताकद आहे, मला माझा सन्मानजनक वाटा मिळायला पाहिजे. मला वाटतं ह्या रसिकेस जी आहे याच्यामध्ये हा विलंब झाला. आता उद्या त्यांनी सकाळी पत्रकार परिषद ठेवलेली आहे आणि मला वाटतं हा अंतिम तोडगा जो आहे तो ते जाहीर करणार आहेत. याचा अर्थ असा की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला सांगणार आहेत ते की आम्ही किती जागा लढवतोय आणि त्यानंतर परवापासून त्यांचा भौतिक प्रचाराचा धडाका सुरू होईल. हा म्हणून हा विलंब दिसतोय. नक्की तुमच्याशी बोलणं आणि तुमचं विश्लेषण ऐकणं हा खूप चांगला अनुभव असतो दरवेळेला. तुम्ही या तुमच्या कामाच्या वेळेमध्ये सुद्धा वेळ काढलात आणि हा संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभार रवी सर. आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. रोज नवनवे विषय घेऊया आणि या नवनव्या विषयांवर आपण बोलत राहू ते याकरता माझं स्वतःच असं मत आहे की आपण मतदार म्हणून सुद्धा आपल्या आजूबाजूला काय घडतंय, राजकीय घडामोडी काय घडतायत, आपले आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, आत्ता उभं कोण राहतं, या सगळ्याची किमान कल्पना आपल्या सगळ्यांना सामान्य नागरिक म्हणून सुद्धा असायला हवी. आणि आमच्यासाठी तर निवडणुका हा एक सणाचा काळ असतो, म्हणजे सोहळ्याचा काळ असतो. अशा वेळेला खूप हॅपनिंग्स घडत असतात, घडामोडी घडत असतात आणि त्या सगळ्याचा अभ्यास करायला आम्हाला मिळतो. त्यातलाच काही भाग तुमच्यापर्यंत पोहोचवावा असा प्रयत्न असतो आणि म्हणून हा सोशल मीडियावर संवादाचा भाग आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रोज नव्या विषयांसह आम्ही भेटणार आहोत. कृपया तुम्हाला जर एखाद्या विषयावर एखाद्या गोष्टी संदर्भात काही विश्लेषण अपेक्षित असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून मी किंवा माझे अनेक सहकारी ज्यांना तुम्ही रोज भेटता टीव्हीवर ते या विषयासंदर्भात बोलू शकते. धन्यवाद.